शैक्षणिक यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत. आनंदी शनिवार या नवोपक्रमांतर्गत कागदी फुलपाखरू बनवणे. वर्ग शिक्षक आयुब कलाम शेख, प्राथमिक शिक्षक, पुणे महानगरपालिका. शनिवारची उपस्थिती वाढवणे आणि शालेय वातावरण सर्जनशील आनंदी करणे या हेतूने राबविण्यात येणाऱ्या आनंदी शनिवार या नवोपक्रमांतर्गत आज कागदी फुलपाखरू बनवणे या कृतीचे आयोजन करण्यात आले होते. शुक्रवारी शाळा सुटतानाच यासाठी लागणारे साहित्य म्हणजेच टिंटेड पेपर, स्केच पेन, फेविकॉल, कात्री विद्यार्थ्यांना घरून आणण्यासाठी सांगितले होते. कागदी फुलपाखरू बनवण्यासाठी लागणारे साहित्य आपल्याला 3 वेगवेगळ्या आकाराच्या आयताकृती टिंटेड पेपरच्या पट्ट्या लागतील. कात्री, स्केच पेन, पेन्सिल, फेविकॉल असा एक आकार आणि अशा काही छोट्या पट्ट्या लागतील. चला तर पाहूया कागदी फुलपाखरू कशा प्रकारे बनवता येईल ते. पहिल्यांदा मोठी आयताकृती पट्टी घ्या. त्याच्या कडेला फेविकॉल लावून त्यापेक्षा छोटी पट्टी त्यावर चिकटवा. पुन्हा फेविकॉल लावून त्यापेक्षा छोटी पट्टी त्यावर चिकटवा. तिन्ही पट्ट्यांना बोटाने दाब द्या म्हणजे चांगल्या प्रकारे चिकटवता येतील. आणखी एकदा तिथेच फेविकॉल लावून पहिली पट्टी दुमडून घ्या. पुन्हा फेविकॉल लावून दुसरी पट्टी तिथेच चिटकवून घ्या. अशा प्रकारे तिन्ही पट्ट्या एकमेकांवर चिटकवता येतील. आपल्याला आणखी एक फुलपाखराचे पंख हवे आहे. पुन्हा त्याच प्रकारे कृती करून आणखी एक पंख बनवून घ्या. दोन पंख तयार झालेले आहेत. त्यापैकी एक पंख घेऊन त्याला अशी घडी मारा. फेविकॉल लावून दुसरा पंख त्यावर अशा प्रकारे चिटकवून घ्या. आता या आकारावर डोळे काढूया. दोन डोळे काढल्यानंतर तिथे तोंड काढूया. यानंतर दोन पट्ट्या घेऊन याच्या मागील बाजूस चिटकवूया. एका पट्टीला बोटाने असे दुमडा, दुसऱ्या पट्टीलाही तसेच दुमडा. या आकाराच्या मागे फेविकॉल लावून पंखांवर चिटकवून घेऊया. झाले आपले फुलपाखरू तयार. यावर आपण आणखी डेकोरेशन करण्यासाठी स्केच पेनचा वापर करू शकतो. अशा प्रकारे आणखी काही फुलपाखरे बनवून आपल्या वर्गात, घरात शोभेच्या वस्तूंसारखा वापर करा. ही कृती पाहून आमच्या वर्गातील विद्यार्थ्यांनी कशा प्रकारे कागदी फुलपाखरे बनवले आहेत ते आता आपण पाहूया. ज्ञान, मनोरंजन आणि उत्साह यांच्या माध्यमातून होणारे असे उपक्रम आपणास आवडल्यास आपल्या शाळेत नक्की राबवा.